वाशिम जिल्ह्यात अवकाळीचे थैमान, अनेक ठिकाणी झाली गारपीट, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उन्मळून पडली झाडे, तर रब्बीतील गहू, हरभरा, कांदा आणि आमराईचं मोठ्या प्रमाणात झाले नुकसान. वाशिम जिल्ह्यात आज सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला असून मालेगाव तालुक्यातील पांग्राबंदी, पिंपळशेंडा, अमानवाडी, कुत्तरडोह आणि मंगरुळपीर तालुक्यातील काटेपूर्णा अभयारण्य परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. दरम्यान या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा या पिकाबरोबरच आमराईचं अतोनात नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे मालेगाव तालुक्यातील मुसळवाडी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेजवळील झाडे उन्मळून पडली आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा पिकाच्या नुकसानीबरोबरच बहरात आलेल्या आमराईचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात 16 ते 18 मार्च दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने आज 17 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास मालेगाव आणि मंगरुळपीर तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला.